विहीर मंजुरीसाठी लाचेची मागणी करण्यात आल्यानंतर संतापलेल्या शेतकऱ्याने पंचायतीच्या आवारात सुमारे 2 लाख रुपये उधळले। सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। तुम्ही जर का एखाद्या सभापत्याचं एखाद्या आमदाराचं ऐकून फक्त पैशावाल्यांच्या विहिरी करणार असाल, पैशावाल्यांच्या गोठे करणार असाल, तर माय बापा गरिबाचं काम कोण करणार? अरे गरिबाला कोण माली आहे? तुम्ही 20-20 लाख रुपये, 1-1 लाख रुपये वर्षाला 20-20 लाख रुपये कमवता आणि गोरगरीब शेतकऱ्याकडनं पैसे घेता, विहिरी मंजूर करायला पैसे लागतात तुम्हाला, तुम्हाला गोठा मंजूर करायला पैसे लागतात, तुमच्या रोजगार सेवकांना मस्टर करायला पैसे लागतात। हे पैसे घ्या, पैसे 2 लाख रुपये इथं पडू नये आणि या 2 लाख रुपयामध्ये तुमचा भागत नसेल तर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर साहेबांच्या कार्यालयासमोर 2 दिवसानंतर जातो, नागडा होतो, भोंगडा होतो, शेतकऱ्याला सोबत घेऊन जातो, भीक मागतो आणि अजून 4 लाख रुपये तुम्हाला आणून देतो। माझ्या 20 विहिरी आहे, मी गेवराई पायगा गावचा सरपंच आहे। नियमाने जर तुम्ही माझं काम करत नसाल तर या पद्धतीने मी माझं काम करून घेणार आहे। जय जवान, जय किसान। धन्यवाद।